टिळकनगर बाल विद्यामंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ बारावा आपली अन्नाची गरज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये आपण सजीवांचे अन्न वेगवेगळे हा भाग शिकलोत तर आजच्या भागामध्ये आपण अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील हा भाग शिकणार आहोत बघा मुलांना ढेकून माणसाचे रक्त शोषण करतात तर गोचिडी गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात तसेच पाली किंवा सरडे जे असतात हे किडे खातात हो की नाही आणि सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात तसेच फुलपाखरे जे आहेत ते फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भा आपली भूक भागवतात हो की नाही तर प्राणी हे परिसरामध्ये तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते मुलांना माहीत आहे का तुम्हाला डासांचे अनेक प्रकार असतात बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात आणि फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात पुढे बघा वनस्पतींचे अन्न आता ज्याप्रमाणे माणसाला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे वनस्पतींनासुद्धा अन्नाची गरज असते हो की नाही पण अन्नाच्या शोधामध्ये वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल बरं तर वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात तर वनस्पतींची जी मुळे असतात ती मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोचते पानांवर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात ती खूप लहान असतात आपल्याला डोळ्यांना ती दिसतसुद्धा नाही आणि त्या छिद्रातून हवा पानांच्या आत शिरते अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात बघा मुलांना आपल्याला इथे हे चित्र दिलेलं आहे की नाही या चित्रामध्ये वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कशा तयार करतात ते दाखवलेले आहे वनस्पतींचे अन्न पानांमध्ये तयार होते त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते बघा मुलांनो ह्या पाठामध्ये आपण काय शिकलो सजीवांना अन्नाची गरज असते अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून निघते प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते काही प्राणी मांस खातात तर काही प्राणी गवत आणि पाला खातात काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात तर काही प्राणी किडे खातात काही कीटक वनस्पतींची पाने कोरतडून खातात वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे घरचा अभ्यास प्रश्न पहिला पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो प्रश्न दुसरा हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत का येतात या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा व पाठ करा धन्यवाद